प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जळगाव शहरामध्ये चौफेर खोदून ठेवलेले रस्ते, अमृत योजना आणि मलनिसार योजना यामुळे खराब झालेले रस्ते आणि याच खराब झालेल्या रस्त्यांमुळे निर्माण होणारी प्रचंड प्रमाणात धूळ। आज आपला विषय आहे रस्त्यावरची धूळ, जळगाव शहरातील खराब रस्त्यांवरची धूळ। जळगाव शहराचे रस्ते इतके खराब झालेले आहे हे इंडिया अपतकच्या माध्यमातून नेहमी तुम्हाला दाखवत आलेलो आहे, पण आज त्याच खराब रस्त्यांमुळे प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण होते व या धुरीमुळे नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होतोय। तर या धुरीमुळे नागरिकांच्या आरोग्याला काय धोका निर्माण होतो हे आज आपण इंडिया अपतकच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। धुळीचं साम्राज्य जळगावमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलं आहे। आधी खड्डे आणि त्यानंतर ही धूळ, याचं मनपाने याच्यामध्ये लक्ष द्यायला हवं असं नागरिकांचं म्हणणं आहे। कोणता नागरिक जळगाव सिटीमध्ये जर काही कामानिमित्त आला किंवा फेरफटका मारण्यासाठी आला तर तो व्यक्ती त्याच्यासोबत धूरसुद्धा घरी घेऊन जातो। डोक्यावरच्या केसांवर, नाकात, तोंडात धुरीचे कण साचून तो व्यक्ती घरी नेतो। भरपूर अशा नागरिकांना धुरीचं इन्फेक्शन सुद्धा होतंय। नागरिकांचं धुळीविषयी म्हणणं काहीतरी असं आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, जळगाव शहराचे खराब रस्ते आणि धुळीविषयी काय सांगाल तुम्ही? सध्याला ह्या कोरोना काळामध्ये दम्याचा आजार हा मेजर प्रॉब्लेम आहे, आणि जर आपण हे गड्ड्यांची जर कधी धूळ बघितली मॅम, आता तुम्ही कुठे पण जा तर या ट्रॅफिकमध्ये ज्या रस्त्याने गाड्या येतात त्या रस्त्याने एवढा काही फपुटा उडतो, हे धूळ उडते, याच्याने खूप लोकांना त्रास होतोय, मनक्यांचा पण त्रास होतोय, गाड्यांचं मेंटेनन्स पण वाढत आहे, या काही खूप गोष्टी कारणीभूत आहेत। हे नगरपालिकेवाल्यांना आणि आपले जे नगरसेवक आहेत हे नगरसेवकांना समजायला पाहिजे, माझं तरी असं मत आहे। सर, नगरसेवकांकडे काय मागणी कराल तुम्ही खराब रस्त्यांसाठी आणि धुळीसाठी? नगरसेवकांना फक्त आपण एकच अपेक्षा करतो मॅम, ज्या टायमाला आपण त्यांना वोटिंग वगैरे करतो ना, त्या वोटिंगच्या टायमाला नगरसेवक त्या टायमाला सगळ्या लोकांकडे वोटिंग मागतात, लोकांना दुसरी काही अपेक्षा नसते मॅम, फक्त लोकांना एवढीच अपेक्षा असते की नगरसेवकांनी आपल्यासाठी चांगलं काम करायला पाहिजे, आणि मला तरी वाटतं आता नगरसेवकांचा वेळ आहे हा चांगलं काम करण्याचा। जळगाव शहराची स्थिती अशी झाली आहे की कोणत्या गाडीने ये जा केली तर त्यापासून प्रचंड प्रमाणात धूर निर्माण होते व त्यामुळे नागरिकांना, रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना व गाडीत असून सुद्धा नागरिकांना याचा भरपूर त्रास होतोय। तर आपण जाणून घेऊया नागरिकांचं या रस्त्यावरच्या धुळीवर काय मत आहे। सर, तुम्ही काय सांगाल, रस्त्यावर इतकी प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण झालेली आहे, त्यानंतर तुम्ही एक गाडी चालवतात, आता खराब झालेले रस्ते, याबद्दल तुम्ही काय बोलणार? ते पेशंट लोकांना घरात त्रास होत आहे, आणि त्या रस्ते जळगावचे पुरे खराब झालेले आहे, बरोबर आहे का नाही? त्याचे सरकारने करले पाहिजे, रस्त्याच्या सुविधा करणं पाहिजे। आता बिमारीचा पिरियड चालू आहे, धूलमट्टी उडत आहे गाडीमध्ये, पेशंट बसत आहे त्यांना त्रास होत आहे, आणि आता ते म्हणताय बिमारीमध्ये आम्ही हे करताय, बाकी ते काहीच नाही करताय। सर, तुम्ही काय सांगाल रस्त्यावरच्या धुळीविषयी काय सांगाल? देखो, पहिले बात तो हमारा जो चलना है रोड पर, हर जगह पर खड्डे और हर रास्ता खराब हो गेले, और हमारे को इतनी तकलीफ हो रही है चलाने को भी, क्या भाई साहब। और जो हम पैसेंजर लेके जाते हैं, किसकी हड्डियों में, पीठ में या अपने गर्दन में मोच रहती है, तो उनको भी ये गड्ढों की वजह से तकलीफ होने लग गए। और हमारे को तो दो दो तीन तीन दिन में से चार चार बार रिक्शा पहुंचना पड़ती है, और अभी भी देख रहे होंगे तुमका कितनी धूल है इधर, और सारी धूल नाक में, और बहुत ज़्यादा तकलीफ हो रही है। तर नागरिकांचा धुळीचा त्यांना जितका त्रास आहे तितकाच त्रास त्यांना रस्त्याच्या खड्ड्यांचा सुद्धा आहे, ज्यामुळे त्यांच्या गाडीचा मेंटेनन्स तर वाढतोच आहे, सोबतच त्यांच्या गाडीत जर कोणतं पेशंट पॅसेंजर बसलं तर त्यांना सुद्धा याचा भरपूर त्रास सहन करावा लागतोय। सर, जळगावचे रस्ते एकदम घाण झालेले आहेत, पूर्ण टोटल जळगावमध्ये, आणि इतकी धूळ आहे की पूर्ण वातावरण खराब होऊन जातं आमच्या शहराचं, आणि पूर्ण असं आजारीसारखं होऊन जातं बुवा। जेव्हा संध्याकाळी घर जातो ना तेव्हा अक्षरशः आंघोळ करावं लागते आम्हाला घरी गेल्यावर, कोणी नगरसेवक पण लक्ष देत नाही, कोणीच नाही कोणीच नाही, ते पूर्ण जळगावमध्ये खोदकाम चालू आहेत टोटल, लवकर कामही करतात नाहीत, आणि पूर्ण घाणडा विषय झालेला आहे जळगावचा, भयानक त्रास झालेला आहे जळगावमध्ये, लोकांना इतका त्रास होतो आहे की कोणी लक्ष द्यायला तयार नाही तिथं।
जळगाव शहरामध्ये धुळीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे व जळगाव शहरामध्ये जे खराब रस्ते आणि धुळीचं साम्राज्य वाढलेलं आहे त्यावर नगरसेवकांनी लक्ष द्यावं अशी जळगावकरांची मागणी आहे. निवडून आलेले नगरसेवक त्यांनी त्या त्या प्रभागातील सुविधांकडे लक्ष द्यावं अशी जळगावकरांची मागणी आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अपटक न्यूज मराठी.